हे गाइस, ताजा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं। शुभ मंगलम सर्व मंगलम नक्षत्र मंगलम अलंकार मंगलम रतनलाल सिंह बाफना ज्वेलर्स भारत वर्ष का स्वर्ण तीर। कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे न्यायालयाच्या कामकाजावरही प्रभाव पडला आहे। प्रवासी वाहतूक बंद असल्याने अनेक खटल्यातील वादी प्रतिवादी न्यायालयात उपस्थित राहू शकत नाहीत। यावर पर्याय म्हणून जळगावच्या कौटुंबिक न्यायालयाने व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून सुनावणी घेत एका दाम्पत्याच्या घटस्फोटाच्या खटल्यावर निर्णय दिला। या प्रकरणातील पत्नीने थेट मलेशियातून व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून न्यायालयात जबाब दिला। लॉकडाऊन काळात अशा प्रकारे सुनावणी होऊन घटस्फोट घेतल्याची दुसरी घटनाही जळगावात घडली आहे। सन 2018 मध्ये पुण्यातील मुलगी आणि जळगावातील मुलगा यांचा विवाह झाला होता। विवाहानंतर दोनच महिन्यात या दोघांमध्ये मतभेद सुरू झाले। दोघांना एकमेकांचे विचार पटत नव्हते। अखेर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर मुलगी पुण्याला आई वडिलांकडे निघून गेली। दोघांनी विचार करून समन्वयाने घटस्फोट घेण्याचे ठरवले होते। त्यानुसार जून 2019 मध्ये कौटुंबिक न्यायालयात हे प्रकरण सुनावणीसाठी ठेवण्यात आले। तत्पूर्वी पुण्यात आई वडिलांकडे राहणारी मुलगी नोकरीच्या निमित्ताने मलेशिया देशात निघून गेली। सुरुवातीला पती पत्नी या दोघांचे समुपदेशन करण्यात आले। विधितज्ञ न्यायालयाने त्यांना घटस्फोट न घेण्याचा सल्लाही दिला, परंतु दोघेही घटस्फोट घेण्यावर ठाम होते। न्यायाधीश रितेश लिमकर यांच्या न्यायालयात हे प्रकरण सुनावणीसाठी आले। नेमके याच वेळी कोरोनाचा संसर्ग वाढल्याने जगभरात लॉकडाऊन सुरू झाले, त्यामुळे मलेशियात गेलेल्या मुलीला न्यायालयात हजर राहणे शक्य झाले नाही। अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दोन्ही पक्षांच्या संमतीने व्हिडिओ कॉलिंगवर सुनावणी घेण्यास सुरुवात झाली। दोन वेळा सुनावणी घेऊन दोघांचे जबाब नोंदवण्यात आले। सुनावणी पूर्ण झाल्यानंतर बुधवारी न्यायालयीन प्रक्रिया आटोपली। त्यानंतर गुरुवारी दोघांमध्ये परस्पर समन्वयातून घटस्फोट झाल्याचा निकाल न्यायालयाने दिला। ऍडव्होकेट ज्योती भोळे यांनी या घटनेचे संपूर्ण कामकाज पाहिले। आमच्या ठिकाणी कौटुंबिक न्यायालयाची स्थापना 2 वर्ष झालेली आहे। या 2 वर्षाच्या काळामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घटस्फोट मिळवण्यासाठीचा निर्णय हा आज निर्णय दिला गेला आहे। हिंदू विवाह कायद्याच्या खाली कलम 13 ब मध्ये हा आपसात समजुतीने घटस्फोट दिला जातो। या निर्णयामध्ये माझ्याकडे मुलगा आणि मुलगी म्हणजे वधूवर दोघं सुद्धा त्यांचा आपसात समजुता करून आले होते। त्यांचा विवाह झाल्यानंतर त्यांचे कुठल्याही प्रकारे मतभेद होत नव्हते, म्हणजे मतभेद त्यांचे वारंवार होत होते, कुठल्याही प्रकारे त्यांचा समजुता होत नव्हता। त्यामुळे त्यांनी दोघांनी निर्माण जिल्ह्याच्या ठिकाणचं जळगाव जिल्ह्याच्या ठिकाणचं कौटुंबिक न्यायालय या ठिकाणी अर्ज दाखल केला 13 ब अंतर्गत। आणि हा अर्ज दाखल केल्यानंतर निर्भन न्यायाधीश श्रीयुत रितेश लिमकर या सरांनी या वादामध्ये जो आपसात समजुतीचा जो घटस्फोट आहे या दाव्यामध्ये साहेबांनी व्हिडिओ कॉलिंगद्वारे स्टेटमेंट किंवा जबाब नोंदवून घेण्याचा एक निर्णय दिला। यामध्ये असं झालं होतं की मुलगा हा जळगावीच मुक्कामी आहे, रहिवासी आहे, परंतु मुलगी ही नोकरीनिमित्त ही आपल्या मलेशिया या परकीय देशामध्ये वास्तव्यास आली। आता सध्या ही जागतिक महामारी असल्यामुळे आणि सर्वत्र लॉकडाऊन असल्या कारणाने कोणत्याही परिस्थितीमध्ये इंटरनॅशनल फ्लाईट्सची उपलब्धता नाही, बऱ्याचशा तांत्रिक अडचणी होत्या आणि या अडचणींचा अभाव किती मुलगी स्वतःहून स्वतःचा जबाब देण्यासाठी हजर राहू शकत नाही। अशा अडचणींच्या मुळे निर्भन न्यायालयातील न्यायाधीश साहेबांनी हा निर्णय घेतला आणि या पद्धतीने व्हिडिओ कॉलिंग करून या ठिकाणी हे स्टेटमेंट जबाब नोंदवून घटस्फोटाचा निर्णय जाहीर केला गेला। ऍक्च्युली नाशिक कोर्ट किंवा नागपूर कोर्ट, पुणे कोर्ट या ठिकाणी हे असे निर्णय जाहीर झालेले, परंतु जळगाव जिल्ह्याच्या ठिकाणी नुकतंच 2 वर्षामध्ये स्थापना झालेल्या कौटुंबिक न्यायालयामध्ये असा कुठलाही आतापर्यंत निर्णय दिला गेला नव्हता। एक हा जर म्हटला तर हा निर्णय दुय्यम स्वरूपाचा आहे। प्रथमतः एका प्रकरणामध्ये हा निर्णय दिला गेला आहे, आताच 1-15 दिवसापूर्वी तो दिला गेल्यानंतर लागलीच या प्रकरणामध्ये सुद्धा असा व्हिडिओ कॉलिंग करून स्टेटमेंट जबाब नोंदवून घेऊन हा घटस्फोटाचा निर्णय दिला गेला। जिल्ह्याच्या ऐतिहासिक न्यायालयीन निर्णयामध्ये हा एकमेव असा ऐतिहासिक निर्णय म्हटला जाईल।
जळगावहून धर्मेंद्र सोबत आनंद शर्मा, इंडिया अपटेक न्यूज मराठी। क्या बोलती पब्लिक? पब्लिक कुछ नहीं बोलती है, सब एप्स जिम ज्वाइन कर रहे हैं। क्यों? 12,900 में पूरे साल की मेंबरशिप मिल रही है ना? यस, एप्स जिम में 12,900 में ईयरली मेंबरशिप पाए। एप्स फिटनेस एंड वेलनेस, खानदेश सेंट्रल मॉल, जलगांव। हे गाइस, ताज़ा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं।